अजय नक्कीच अमोल भोईर जिथे देखील आगमन आमच्या मंचाकडे होत आहे त्यांचं देखील हार्दिक हार्दिकाचं स्वागत आहे क्रीडा स्पर्धेमध्ये. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा, भरपूर मोठं आयोजन, लाखा मोलाची ही क्रीडा स्पर्धा आणि लाखा मोलाचं हे भव्य दिव्य असं भरदार असं आयोजन. टिटवाळा, टिटवाळ्यामधले दोन संघ एकमेकांच्या समोर आलेत, केनी आणि कुंदे. टाळ्या बाजवा मॅच साठी, मॅच स्टार्ट झाली आहे. जाव्यात मॅचच्या दिशेने अजय पहिल्या षटकात बॉलिंग मार्क वरती, पहिला चेंडू केली दांडी गुल, फलंदाज बाद. भरपूर चांगला बॉल, पहिल्या चेंडूला मात्र टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येऊ दिलं, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता आणि या नादामध्येच मात्र बॅट्समन आउट झालाय, फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी अजयच्या माध्यमातून मैदानामध्ये पाहायला मिळते. तिसरी मॅच आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. भरपूर मोठी अशी क्रीडा स्पर्धा, भरपूर मोठं हे आयोजन. टिटवा नगरीबद्दल नक्की जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, जिकडे मात्र प्रत्येक खेळ प्रत्येक छंद मात्र जोपासला जातो आणि क्रिकेट देखील भरपूर मोठ्या प्रमाणात या विभागामध्ये खेळलं जातं आणि त्यातलीच एक नामांकित क्रीडा स्पर्धा मैदानामध्ये सुरू आहे. टेनक्रिक यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जात आहे. एक अप्रतिम वातावरण, निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं. बाजूला मोठमोठी झाडं आहेत आणि त्यामध्ये वसलेलं हे छोटंसं आपलं क्रीडांगण नक्कीच भारावून टाकते प्रेक्षकांना. डाव्या बाजूला नक्कीच सेंट्रल रेल्वेचा मार्ग आहे, रेल्वे मार्ग आहे. त्यानंतर आमच्या उजव्या बाजूला प्रचंड झाडं आहेत, त्यानंतर लाइटिंगचे टॉवर आहेत आणि असं हे मात्र निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेल्या टिटवाळ्या नगरीतलं हे जबरदस्त मैदान आणि अशा वातावरणामध्ये खेळत असताना मात्र प्रेक्षकांना मॅच पाहण्यासाठी खेळूंना खेळण्यासाठी देखील भरपूर आनंद होत असतं. थंडगार वातावरण आहे आणि जशी थंडी येते तशी चार महिने मात्र टिटवाळ्यात भरपूर थंडी असते. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळायचा प्रयत्न होता अपील, पंचांनी बोट हळूहळू वरती घेतलं आणि ते परतावं लागेल फलंदाजाला. परततील मैदानाच्या बाहेर दुसरा धक्का लागोपाठ लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. जबरदस्त मैदानामध्ये गोलंदाजी अजयच्या माध्यमातून, पहिले दोन बॉल दोन मोठे फटके अजयने मैदानामध्ये दिलेत आणि इथे हे धक्के कुठेतरी टीमला घातक आहेत, ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या कुंदे संघाला. आणि का केनी संघ देखील टिटवाळ नगरीमधला एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. विकी भोईर असेल, त्यानंतर मनोजरज असेल, राकेश असेल, या सर्वांना मात्र जबरदस्त कामगिरी. अजय देखील एक चांगला गोलंदाज आहे टीमचा आणि या सगळ्यांच्यामुळे मात्र हा संघ भरलाय फुललाय आणि यांच्या माध्यमातून मात्र खूप चांगली कामगिरी या आपल्या कल्याण ग्रामीण विभागामध्ये केली जाते आणि अतिशय चांगली बॉलिंग अजयच्या माध्यमातून मैदानामध्ये होते. डाव्या बाजूने पंचांनी तो बॉलिंगचा मारा करतोय आणि पहिले दोन चेंडू मात्र चांगले फेकले. सोन्याच्या भावाने भावाची ज्या प्रकारे तुलना केली जाते त्या प्रकारे तिथे मात्र दोन बॉल अजयने मैदानामध्ये फेकले. तर अप्रतिम पिचिंग, बॉलला थोडंसं पुढे फेकायचा प्रयत्न केला, ओव्हर पिच फेकलं बॉलला आणि ते मात्र समोर झेल मात्र दिला बॅट्समनने. तिसरा बॉल आता मात्र चुकवणार नाहीये, बॉल जाईल वन बाउन्स ओव्हर द लाईन, मिळाला देखून चार धावा. चौकार मिळालाय, चेंडू टप्पा पडला, सीमारेषेच्या बाहेर जातोय. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आणि या चार धावांनी मात्र धावफलक तब्बल आतापर्यंत पोहोचलंय, ते म्हणजे चार या आकड्यावरती. कारण की पहिल्या दोन चेंडूंवरती दोन मोठे धक्के दिलेत. तर केनी टीम, विकी लक्षात घ्या तुमच्याकडे टाईम आहे 25 मिनिटांचा आणि 25 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटकं मात्र फेकावी लागतील. काही नियम आहेत, अटी आहेत, त्यांचं तुम्हाला पालन करावंच लागेल. कारण की आज क्रीडा स्पर्धा 11:11 पहिला बॉल पडला त्यामुळे आपल्याला 7 मॅच कव्हर करायचे आहेत. यानंतर देखील आम्हाला सर्व सामने जास्तीत जास्त षटकांचे खेळवायचे आहेत. त्यासाठी मात्र खेळाडूंची साथ लाभणं आम्हाला फार महत्त्वाचं असेल. आणखीन एक चांगला बॉल, कॉलिंग होत नाही आहे, चुकी करतो क्षेत्ररक्षक मित्र म्हणेन. कारण की पाटी 1 2 3 4 5 6 क्षेत्ररक्षक कव्हरला आहेत. यावेळेस हिट नक्कीच मारायला हवा होता आणि जर तुम्ही हिट लगवू शकले असते आणि जर बॉल स्टंपला लागला असता तर कुठेतरी पंचांना देखील थोडंसं 19-20 झाला असता हा निर्णय देण्यामध्ये, असं म्हणलं तरी वावगणार नाही आहे. खूप चांगले मैदानामध्ये गोलंदाजी अजयच्या माध्यमातून होते. अचूक टप्प्यावरती बॉलिंग, यावेळेस ऑनसाईडला खेळत असताना फिल्डरला बीट करून बॉल सीमारेषेच्या बाहेर, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. मितीला फटक्यावरती एकूण चार धावा.
अजयचं पहिलं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. चौकार आलाय, चौकाराने धावसंख्या वाढेल, ती म्हणजे जाईल एकूण 8 आकड्यावरती. दोन मोठे फटके आले, त्याच प्रकारे दोन मोठे धक्के दिलेत या अजयने समोरच्या टीमला. समोर आता मात्र बॉलला कट केले जात आहे, फिल्डर बॉलच्या वाट्यामागे धावतात. बॉल लास्ट मोमेंटला मात्र फील्ड तर जरूर केलाय, धावा देखील मैदानामध्ये कंप्लीट केल्यात आणि षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं देखील समाप्त झालंय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 2-10 या आकड्यावरती पोहोचली आहे, ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाची. पहिल्या षटकात तब्बल 10 धावा कुठल्यात, खूप चांगली कामगिरी खऱ्या अर्थाने मैदानामध्ये पाहायला मिळते. जरी 2 विकेट्स गेले असतील तरी देखील त्यांनी सांगितलं, जरी आमचे 2 फलंदाज बाद झाले हरकत नाही आहे, आमच्यामध्ये क्षमता आहे, येणाऱ्या काही बॉलवरती आम्ही कमबॅक करू. आणि 2 चौकार लगावून तो मात्र कमबॅक केला आहे तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमने. आणि आतापर्यंत तब्बल टोटल झाली ती म्हणजे 19. दुसरं षटक स्वतः विकी भोईर बॉलिंग मार्कवरती आलेत, एक अप्रतिम खेळाडू आपल्या कल्याण ग्रामीण टिटवाळा विभागातला, ज्याच्याकडे मात्र बॅटिंग देखील अप्रतिम आहे. आणि तो जेव्हा जेव्हा मात्र बॉल घेऊन बॉलिंगसाठी येतो तेव्हा त्याकडे व्हेरिएशन देखील तितकंच आहे. तर स्वतः दुसऱ्या षटकात विकी बॉलिंग मार्कवरती आलेत. 5 षटकांची मॅच आहे, स्कोर 10 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले तर अगोदर आपण 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर बघितले, तर आता मात्र आपल्याला 3 पाहायला मिळतील. या 3 क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बघायला गेली तर एक बरोबर आपल्या डीप मिड विकेटला पाहायला मिळतोय, तो मात्र पेट्रोलियम करतोय बाउंड्री लाईनला. त्यानंतर एक बरोबर समोर लॉंग ऑनला आणि एक मात्र जर पाहायला गेले तर लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधोमध फिल्डर पाहायला मिळतोय. त्यामुळे इथून क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अतिशय चांगली पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण बरोबर चांगल्या प्रकारे सजवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये आणि इथे फटके खेळायचे. तर जर तुम्हाला फटका मारायचा तुम्ही एकतर पॉईंटला फटका मारा किंवा पाठीमागे लॉंग ऑफला मारा, फाईन लेगला मारा, थर्डमॅनला मारा किंवा डीप स्क्वेअर लेगला, या सर्व तुम्हाला जागा मिळाल्यात फटके खेळण्यासाठी. किंवा काव कॉर्नरला देखील कोणता क्षेत्ररक्षक नाही आहे, ते मोठे फटके यायला हवेत. विक्की भोईरचा चेंडू अतिशय चांगला आणि मैदानामध्ये डॉट चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकात मात्र आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी मैदानामध्ये पाहायला मिळते. इथून कुंदे टीमला काय करायचंय, जास्तीत जास्त धावा एकवटायच्यात, कारण की ज्या प्रकारे समोर ज्या फॉर्ममध्ये सध्याच्या हंगामात केनी टीम खेळते त्या फॉर्मला जर तुम्हाला तोडायचं असेल तर तुम्हाला मैदानामध्ये चांगली टोटल नक्कीच उभी करावी लागेल. आणि ती टोटल उभी करेल कोण असा एक मोठा क्वेश्चन मार्क निर्माण झाला आहे कुंदे टीमच्या समर्थकांमध्ये. क्षमता आहे फलंदाज भूषणमध्ये, क्षमता आहे फलंदाज संकेतमध्ये, मात्र ती सिद्ध करावी लागेल या क्रीडांगणामध्ये. आणखीन एक चांगला बॉल सातत्याने केनी संघाचे गोलंदाज अचूक टप्प्यावरती बॉलिंग करतायत. जेव्हा गोलंदाजीसाठी बॉल हातामध्ये घेतला तेव्हाच विकीचं आपण वर्णन केलं की विकीकडे व्हेरिएशन आहे, प्रत्येक बॉल वेगळ्या प्रकारे फेकण्याची क्षमता आहे आणि ती तो मात्र मैदानामध्ये सिद्ध करतोय. हा चेंडू देखील सुरेख मैदानामध्ये फेकलाय, डॉट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. 10 धावा झाल्यात, 2 गडे देखील बाद झालेत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिले 2 धक्के मात्र लवकर लागलेत बॅटिंग करणाऱ्या टीमला, तर दुसऱ्या षटकात आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाज विकी भोईरने. यावेळेस कमी काय तिने बॉलला फेकलाय, क्या बात आहे, एका हाताय झेल टिपलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, जबरदस्त झेल टिपलाय तो म्हणजे मयूरने आणि सुरेख मयूरच्या माध्यमातून झेल नक्कीच टिपला जातोय. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण, याचं संपूर्णपणे योगदान कोणाला जाईल तर ते मात्र मयूरला जाईल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये अविनाश आलाय. विकी भोईर यांचं जबरदस्त षटक, प्रत्येक चेंडू मात्र गुलनॅट स्पॉटवरती फेकतायत. पिचिंग अप्रतिम पाहायला मिळते आणि खेळपट्टी मात्र दोन्ही बाजूला जाते. कल्पेश सर, पहिल्या मॅचमध्ये 89 धावा झाल्या, दुसऱ्या मॅचमध्ये देखील 50 धावा झाल्या आणि इथे आता पाहायला गेलं तर आतापर्यंत संपूर्णपणे खेळपट्टी ही बॉलरच्या बाजूने जाते. बहुतेक दुपारचं सत्र आलंय, दुपारच्या उन्हामध्ये धावा कमी होते, सातत्याने जेव्हा जेव्हा ऊन येतं तेव्हा तेव्हा मात्र धावपट्टी तापते आणि तापलेल्या मात्र खेळपट्टीवरती धावा येतात. मात्र इथे धावांना थांबवायचं काम या बॉलरच्या माध्यमातून मैदानामध्ये केलं जात आहे आणि स्कोर मात्र 11 या आकड्यावरती पोहोचलाय. षटक क्रमांक मैदानामध्ये सुरू होते म्हणजे चेंडू झाले 4, आणखीन 2 बॉल षटकातले शिल्लक आहेत.
गोलंदाज विकी, चला केनी टीम जास्त वेळ होतोय, प्लीज विनंती करतो तुम्हाला 25 मिनिट्स असतील पाच षटकं फेकण्यासाठी, कारण की सूचना करतो की आज आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि त्यात हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये दिवस हा छोटा असतो, त्यामुळे आपल्याकडे वेळ देखील कमी असेल, प्लीज विनंती असेल, विनंती म्हणून खेळा प्लीज, खेळूनला विनंती असेल. इथे ऑनसाईडला खेळत असताना क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत, एक रन तर कम्प्लीट झाला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, झाला आणि दोन धावा कम्प्लीट देखील केल्यात, गुड रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय वेगाने दोन धावा मैदानामध्ये कम्प्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात, स्कोर एकेरी दुरी धावाने पुढे सरकतोय आणि आतापर्यंत या दोन धावाने धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचली आहे, तिसरं दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे विकेचं आणि स्कोर मात्र 13 या आकड्यावरती आतापर्यंत पोहोचलाय, मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांची गर्दी, प्रत्येक समर्थक मात्र स्वतःच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी येतोय, स्वतःच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी येतोय आणि जेव्हा जेव्हा मात्र खेळाडू मैदानामध्ये खेळत असतात तेव्हा तेव्हा त्यांच्या समर्थकांना ते खुश करण्यासाठी चांगले बॅटिंग करत असतात. फेकी तर जरूर झाली आहे आणि स्कोर एकंदरीत पोहोचेल तो म्हणजे दोन षटकांच्या समाप्तीनंतर 15 आकड्यावरती, 15 धावा झाल्यात, षटक संपले देखून 2.50 सरासरीने धावा कुठल्यात बड्डी कंजरा टीमने पहिल्या दोन षटकांच्या पाठीमागे. डीजे पंधरा धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर अजून येणारे 18 बॉल, पॉवर प्ले आता मात्र संपलाय, पॉवर प्ले तर नक्की षटक संपलाय, आता येणारी 3 षटक आणि या 3 षटकात मात्र जास्तीत जास्त धावा या एकवटाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला, प्रेक्षक मात्र वाढत चालले चारही बाजूला मैदानाच्या आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचे दर्जेच गर्दी करतात आणि प्रेक्षक देखील या मैदानाच्या चारही बाजूला गर्दी करतात आणि कोणत्याही स्पर्धेचा मुख्य घटक कोण असेल तर ते म्हणजे प्रेक्षक असतात आणि प्रेक्षकांविना कोणती स्पर्धा अधुरी आहे, त्यामुळे मात्र प्रेक्षक इथे आमच्या मैदानाच्या चारही बाजूला लाईनमध्ये नक्कीच बसून मात्र सर्व मॅच ते एन्जॉय करतायत. एकंदरीत 3 स्टँड, स्वर्गीय एकनाथ शिवराम दवी स्टँड, त्यानंतर स्वर्गीय जयश्री जयराम मेरे स्टँड आणि स्वर्गीय नारायणराव देशमुख स्टँड, असे एकूण 3 स्टँडमध्ये माझ्या प्रेक्षकवर्ग मॅच एन्जॉय करतात. त्यानंतर सुसज्ज व्यासपीठ, सुसज्ज खेळाडू कक्ष आणि एक भरदार अशी क्रीडास्पर्धा, जी क्रीडास्पर्धा मात्र फार कमी वेळेमध्ये प्रत्यक्ष चर्चेमध्ये आलेली, ज्या क्रीडास्पर्धेने या गुरवलीला ओळख दिली अशी क्रीडा स्पर्धा. फिल्डर आहेत अजय चेंडूचे, फिल्टर जरूर केलाय, चेंडूचे फेके देखील होते, तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे, अजय गेला पहिल्या षटकात, तिसऱ्या षटकात विजय आलाय, अजय विजयची जोडी या केनी संघामध्ये, दोघं देखील भरपूर गोलंदाजी करतात, अजय विजय दोन बंधुराज देखील आहेत आणि जोडीने मात्र मैदानामध्ये खेळत असतात, सातत्याने आपण अनेक वेळा पाहिलं की दोन बंधुराज जेव्हा जेव्हा खेळत असतात, युसुफ पठाण इरफान पठाण आपण हे दोन बंधुराज पाहिले, मोदकल बंधुराज आपण पाहिले क्रिकेटच्या खेळामध्ये खेळत असताना. गोलंदाज विजय हे दोन बंधुराज खेळतात आणि सातत्याने आपण जेव्हा जेव्हा थोड्याशा नात्यांमध्ये
दिवसा ढवळ्यात चोरी होते इथं मैदानामध्ये धावांची, इतक्या दिवसात देखील चोऱ्या केल्या जात आहेत या क्रीडांगणामध्ये, आणि आणखीन 3 धावा मात्र चोरून घेतल्या जातात. जिथे 1 आहे तिथे 3 देतात. गोलंदाज देखील काय करेल, विजय चांगले बॉल पिचिंग करतोय, म्हणजे जर विजयला क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नसेल तर तो गोलंदाज विजय देखील काय करेल. पंच आमचे कृष्णा केने सर आहेत, सेम टू सेम गोट्यांपासारखी शैली आहे त्यांची, फक्त गोट्यांपर डान्स करतात. आणि आपले कृष्णा केने सर यावेळेस ऑन साईडला फेकून दिले बॉलला सीमारेषेच्या बाहेर, षटकार. षटकाराला धावसंख्या 39 या आकड्यावरती पोहोचली आहे. आणि खरं तर नक्कीच कल्पेश सर कृष्णाकर सरांचं कौतुक करायला हवं, कारण खऱ्या अर्थाने टिटवाळा विभागामध्ये खूप चांगली पंचांची भूमिका, सगळे फेअर डिसिजन देत असतात. 39 धावा झाल्यात, 29 माफ करा 29 29 धावा झाल्यात, 29 धावा धावफलकावरती पोहोचल्यात. नक्कीच विकेत बोलतात 39 धावा केव्हा झाल्या, कारण की आतापर्यंत आम्ही तिसरा अटॅक फेकतोय आणि भरपूर चांगली गोलंदाजी झाली या मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा झाल्यात, माफ करा छोटीशी चूक झाली. यावेळी समोर सरळ रेषेत हवेच्या दिशेने बॉल खेळतायत आणि हवा प्रचंड वेगाने या दिशेला पाहायला मिळते सकाळच्या 17 पासनं. आणि बॉलला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा षटकार. विजयच्या षटकामध्ये आल्यात भरपूर धावा आतापर्यंत. अजून एक बॉल बाकी आहे षटकातला आणि धावा 35. काय बॅटिंग सुरू आहे, कमबॅक कशाला म्हणतात. जे तुम्ही कमावले पहिल्या षटकांमध्ये 2 ते तुम्हाला कमवायची संधी तिसऱ्या ओव्हरला, आणि ते मात्र कमावत असताना फलंदाजी करणारी कुंदे टीम. इथे बहुतेक निश्चितच खराब बॉल असेल ऑप्शनच्या बाहेर, तर पिचिंग केलाय आउटसाइड ऑफ स्टंप, इट इज अ व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय. आणि आणखीन 1 रन मात्र मैदानामध्ये भेटतील अतिरिक्त धावेच्या स्वरूपामध्ये. स्कोर एकंदरीत 1 रनने 36 आकड्यावरती पोहोचला आहे. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू, संपूर्ण टिटवाळा आज या गुंदवलीमध्ये दाखल होईल क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी. एक रन तर नक्कीच कम्प्लीट झालाय आणि मैदानामध्ये षटक संपलाय तिसरं, आणि 3 षटकानंतर धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 37 आकड्यावरती 37 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक झालाय. आमचे ड्रिंक्स मॅन आमची ट्रॉली घेऊन गेलेत मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेकसाठी. सर्व खेळाडू ताणलेले आहेत, त्यांना नक्कीच पाणी देण्याचं काम आमच्या या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. तर षटकं संपलीत मैदानामध्ये, 3 धावा झाल्यात 37. आपण जाऊयात जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक आहे डीजे मास्टरकडे एक चांगलं सुमधुर आणि एक अप्रतिम संगीत ऐकण्यासाठी. जबरदस्त मैदानामध्ये बॅटिंग आता झाली आहे. धावा झाल्या 37 आकड्यावरती धाव फलक पोहोचलाय. आणि चौथं षटक, चौथ्या षटकात बॉलिंग मार्कवरती गोलंदाज विकी भोईर येत आहे, ज्या विकी भोईरांनी खडवली यांकडनं दुसरी ओवर देखील फेकली होती आणि चौथं षटक फेकण्यासाठी देखील ते खडवली यांकडनं बॉलिंगसाठी येत आहेत. जर आपण सरळ त्या बाजूला गेलो तर नक्कीच खडवली आहे, या बाजूला आलो तर आपल्याला टिटवाळा पाहायला मिळेल आणि मधी मात्र गुंदवली गुरवली. आणि या गुरवली विभागामध्ये सुरू असणारा क्रिकेटचा एक जबरदस्त सोहळा, एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गुरवली पाडा विभागामध्ये सुरू असणारी एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा.
गोलंदाज विकी भाऊ रेडी झाले पुरे बॉलिंग मार्क वरती. स्ट्राइकला फलंदाज असेल तो म्हणजे भूषण. ज्या भूषणने आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग केली आहे. सुरेख बॉल, टप्पा पडला, बॉल थोडासा बाउन्स झाला आणि यष्टीरक्षक मनोज यांच्या हातामध्ये बॉल विसावतोय. खूप चांगली मैदानामध्ये कामगिरी आणि धावसंख्या एकंदरीत पोहोचेल ती म्हणजे आतापर्यंत 37 या आकड्यावरती. ऑन बोर्ड चौथं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे गोलंदाज विकी यांचा. यावेळेस हा बॉल फिल्डर आहेत, मिस फील्ड झाली, चुका चुका भरपूर झाल्यात फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला ही माफी नसते आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही चुकीली तुम्हाला शिक्षा मिळते, मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये चुका केल्यावरती काय मिळतं, धावा. आणि मिळाल्या त्या 4 धावा. थँक्यू थँक्यू डीजे. खूप चांगली मैदानामध्ये आतापर्यंत बॅटिंग झाली आहे फलंदाज भूषणच्या माध्यमातून आणि भूषण खऱ्यातने तारणहार फलंदाज ठरलाय या फलंदाजी करणाऱ्या कुंदे टीमसाठी. चौथ्या क्रमांकावरती आला आणि त्यानंतर त्यांनी साकारलेली भरदार ही इनिंग पाहण्याजोगी आहे. यावेळेस बॅटकट फिल्डर आहेत, आता चुकवणार नाहीये आणि झेल टिपलाय, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्रशेवटी तिथे ते म्हणजे रामदास आणि फलंदाज बाद होईल. परतावा लागेल फलंदाज भूषणला मैदानाच्या बाहेर. मात्र भूषण जी तुम्ही खेळी गेलीत तुमच्या टीमसाठी अतिशय उपयुक्त आणि गरजेची होती. बाद झालाय भूषण, भरपूर चांगली बॅटिंग त्याने मैदानामध्ये दाखवली आहे. आणखीन एक धक्का लागलाय तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या टीम कुंदेला. गोलंदाजी मार्कवरती वेकी आहेत आतापर्यंत, भरपूर चांगली बॉलिंग. स्कोर एकंदरीत 41 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. चौथ्या षटकामध्ये खूप चांगला टिचून मारा, बॉलिंगचा तिखट मारा केलाय गोलंदाज विकीने. यावेळेस हा चेंडू बघा, टप्पा पडला, आतमध्ये आला आणि ते बीट करून जातोय बॅट्समनला. सध्या आपण जेव्हा जेव्हा ग्रामीण क्रिकेट खेळत असतो कल्पेश सर, तेव्हा मात्र जेव्हा गोलंदाज डॉट बॉल करतो फलंदाजाला, त्या मात्र फलंदाजाची रिएक्शन पंचांकडे एकच असते की हा बॉल वाईट आहे का. मात्र आमचे पंच अनुभवी आहेत, त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. त्यांनी नक्की सांगितलं बॉल नेमका उडून पिचिंग झाला. लाईन लेन टप्पा अतिशय चांगला होता तो म्हणजे विकीचा. आणि आणखीन एक चेंडू डॉट काय गोलंदाजी केली विकीने या चौथ्या षटकात. वैयक्तिक दुसरे षटक फेकत असताना भरपूर चांगली बॉलिंग, नियंत्रित गोलंदाजी काय असते आणि हातावरचं नियंत्रण काय असतं ते मात्र दाखवलं गोलंदाज विकी यांनी. स्कोर एकंदरीत स्थिर आहे तो म्हणजे 41 या आकड्यावरती. 41-41 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक चौथा. गोलंदाज विकीचा आणखीन एक डॉट बॉल, जबरदस्त बॉलिंग. खेळ संपला तो म्हणजे मैदानामध्ये 4 षटकांचा. या 4 षटकांच्या खेळात या चौथ्या षटकात विकीने बॉलिंग केली, 4 धावा खर्च केल्या, 2 षटकं फेकली, धावा 10 खर्च केल्या आणि तब्बल गडी मात्र त्यांनी बाद केले ते म्हणजे एकूण 1-2. भरपूर चांगली बॉलिंग, 9 धावा देत 2 गडी बाद केलेत. जाव्यात मैदानाच्या आतमध्ये. आपण स्पीडअप करा प्लीज केनी टीम, जास्त वेळ तो स्पीडअप करा. आम्हाला वारंवार सांगतायत पंच की भरपूर वेळ होतोय. वासुंदरी संघाचा संघनायक आणि सांगोळ्या संघाचा संघनायक आपल्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. चौथी मॅच असेल आजच्या दिवसातली. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉससाठी या. ही ओव्हर संपण्याच्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या व्यासपीठाच्या बरोबर समोर उभे राहा, यानंतर लगेच तुमचा टॉस केला जाईल या पुढील मॅचचा. मॅचमध्ये चुरस अजून असेल, धावा झाल्यात 41. लास्ट ओव्हर, शेवटचे षटक आणि या शेवटच्या षटकात बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झालाय तो म्हणजे षटकामध्ये रोहित. षटक क्रमांक 5 ओव्हरची मॅच आहे, लास्ट ओव्हर असेल. रोहितकडे बॉल सोपवलाय कर्णधारांनी. स्कोर 41 आकड्यावरती पोहोचलाय.
पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल बॉलर षटक क्रमांक। यावेळेस भरपूर चांगली बॉलिंग, फिरकी पाहायला मिळते, कारण की फिरकी हा एक अप्रतिम प्रकार आहे गोलंदाजीमधला, आणि जेव्हा जेव्हा आपण वन डे क्रिकेट खेळतो, ओडीआय खेळतो, तेव्हा तेव्हा मात्र तुमच्याकडे कदाचित तीन तरी तुमच्याकडे भारतामध्ये आणि संपूर्ण संघांमध्ये असे फिरकीपटू असायला हवेत। षटकार जबरदस्त इशारा होते पंचांचा आणि सहा धावा या फटक्यावरती वसूल केल्यात। जबरदस्त बॅटिंग षटकार आलाय आणि धावसंख्या एकंदरीत 47 या आकड्यावरती पोहोचली आहे। इथून अशीच बॅटिंग करायची आहे, तुम्हाला मोठे फटके इथून शोधून काढायचे आहेत, मोठे फटके तुम्ही कशाप्रकारे मारू शकाल हे फार महत्त्वाचं आहे। आणि शेवट षटक जाताना काय कशासाठी ओळखलं जातं, तर ते म्हणजे हाणामारीसाठी। या लास्ट ओव्हरला तुमच्याकडे असणारी गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते, लास्ट ओव्हरमध्ये तुमच्याकडे असणारी ताकद तुम्हाला सिद्ध करावी लागते। काउल बिहाइंड कट, यस कट आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे येत आहे। विकी बोयर कोणती चूक करत नाहीये, जबरदस्त झेल टिपलाय आणि फलंदाज बाजूने मैदानाच्या आतमध्ये। जबरदस्त मैदानामध्ये बॉलिंगचा नजराणा, तर यानंतर सामना आहे। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉससाठी या। वासुंद्रे आणि सांगोडा प्लीज कॅप्टन टॉससाठी या, विनंती करतोय वारंवार दोन्ही संघाच्या कॅप्टनला। धावसंख्या एकंदरीत, तर वासुंद्री संघाचे कॅप्टन झाले, सांगोडे संघाच्या संघानायकाला विनंती आहे की आपण आपल्या संघाना एक टॉस साठी पाठवायचा आहे। तीन बॉल षटकातले बाकी, धावा झाल्यात एकूण 47। पुढचा बॉल देखील अतिशय चांगला, जबरदस्त गोलंदाजी, सुरेख मारा बॉलिंगचा, फिरकी हा एक बॉलिंग मधला प्रकार आहे, त्याला इंग्लिश मध्ये आपण स्पिन म्हणतो आणि मराठीमध्ये फिरकी त्याला म्हटलं संबोधलं जातं। हा प्रकार अतिशय कमी रनअपमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतो, ज्याच्याकडे दोन्ही बाजूला बॉल होण्याची क्षमता असते, त्यामध्ये गुगली हा प्रकार देखील आहे। मात्र गुगली प्रकार जास्त आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतो, ते म्हणजे लेदर बॉलमध्ये। तर आपण टेनिस बॉलकडे जर वळलो तर मात्र लेग ब्रेक आणि ऑफब्रेक हे दोन प्रकार मात्र आपल्याला फिरकीमध्ये सातत्याने पाहायला मिळतात। वाडेघर हा एकमेव संघ आहे जो मात्र फिरकीचा जादूगर त्या संघाला म्हटलं जातं, आणि त्यामध्ये सर्वच गोलंदाज जवळपास मात्र फिरकी बॉलिंग करतात, म्हणूनच की त्या संघाला फिरकीचं माहेरघर असं संबोधलं जातं जेव्हा जेव्हा संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा। चित्र बघा काय झालं मैदानामध्ये, आणखीन एक मिसफील, धावा किती कम्प्लीट होतात, लेझी क्रिकेट। धावा किती झाल्या पंचया, पाच धावा लेझी क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतंय, आणि धावा झाल्यात एकूण त्या म्हणजे 52-52 धावा। जिथे होती एक तिथे मिळाल्या पाच, कोणाला आवडणार नाहीये एक जागी पाच मिळतील, आणि त्या पाच धावा मात्र मिळाल्यात कुंदे टीमला। पंच देखील विचारपूस करतायत, धावा मात्र 52 झाल्यात, या पाच तर कंपल्सरी आहेत। पंच आमचे पाहतायत निर्णय काय असेल। फलंदाज बाद एक कितवी धाव घेण्यामध्ये, सहावी, येस सहावी धाव घेण्यामध्ये बॅट्समन आउट असेल तर लगेच परतायचं, आणि एक बॉल बाकी असून षटकातला। तर विनंती करतो की लगेच जा मैदानामध्ये, बॅट्समन जसं टाइमपास करू नका, जसं वेळ घेऊ नका। स्कोर पोहोचला तो म्हणजे एकूण 52-52 आकड्यावरती, येस इज ए। जबरदस्त मैदानामध्ये कामगिरी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमामध्ये, पाच मिळाल्यात धावलेत, जीवाच्या आकांताने धावले, आणि मात्र पाच धावा त्यांनी कम्प्लीट केल्यात मैदानाच्या आतमध्ये। स्कोर 52-52 आकड्यात, धावसंख्या रोहितचं षटक, शेवटचा बॉल षटकातला असेल। पाच षटकांची मॅच, पंचांच्या डाव्या बाजूने तो नक्कीच बॉलिंगचा मारा करतोय, आणि स्ट्राईकवरती न्यू बॅट्समन आलाय तो म्हणजे अमोल। यावेळेस एकच रन असेल, एकापेक्षा जास्त नाहीये, एक धाव मिळाली आहे, धावा झाली आहे एकूण 53, आणि 54 धावांचं मात्र टार्गेट सेट केलंय ते म्हणजे या
कुंदे संघाने ते म्हणजे संघर्ष क्रिकेट क्लब केन यांच्या समोर टार्गेट आहे तरी म्हणजे 53 धावांचं. चला 54 धावांचं विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे लगेचच. मी विनंती करतो अमोल भोईर साहेबांना की मॅच ची मात्र आपण नाणेफेकी करायची आहे. सांगोडा विपक्ष अतिशय चांगली मॅच पाहायला मी आपल्या दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आलेत. समोर होत आहे टॉस दोन्ही संघाचे संघनायक वासुंदरी विपक्ष. सांगोडा टॉस झालाय आणि नाणेफेकीचा कौल गेलाय तो म्हणजे टॉसविन कोण आहे वासुंदरी. तर निर्णय करायचा लगेच कॅप्टनला विनंती असेल फिल्डिंग. तर ही मॅच जशी संपेल तसं आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करूयात. वळत आपण पुन्हा एकदा कल्पेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. थँक यू. धन्यवाद डीजे. तर तमाम उपस्थित लाडक्या प्रेक्षकांचं रोमांचकारी अद्भुत सोहळ्यामध्ये मी मनपूर्वक हार्दिकार्दिकाचं स्वागत करतो आहे या दुपारच्या सत्रामध्ये. गुड आफ्टरनून मित्रांनो. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आपल्यासमोर स्पेश केली जाते. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही खेळवली जाणारी भव्य दिव्य असं स्पर्धा स्वर्गीय एकनाथ शेट दलवी स्मृती चषक 2020 आणि स्पर्धेचे आयोजक आहेत एकवीरा क्रिकेट संघ गुरवली पाडा आणि सन्माननीय सचिनदादा दलवी उद्योगपती गुरवली पाडा यांच्या वतीने आलेल्या सर्व प्रेक्षकांचा आणि या लाडक्या खेळाडूंचं मी पुन्हा एकदा शब्दशृंगांनी हार्दिकार्दिकाचं स्वागत करतोय. तर 54 धावा काढायच्या आहेत संघर्ष क्रिकेट संघ केलनी या संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये असं समीकरण असेल. तर 54 धावा मात्र इथे होतील का या केलनी संघाला असं सुद्धा मात्र प्रश्न या सर्व समर्थकांमध्ये उद्भवला असेल. कारण का पहिल्या सत्रामध्ये 53 धावा कोठून काढल्या त्या भूमी 11 कुंदे संघाने. त्याच्यानंतर मात्र 54 धावांचं एक लक्ष ठेवलेलं आहे ते केलनी संघापुढे. तर जाऊ या मैदानाकडे. दोन्ही संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देऊया आणि 54 धावा होतील का येथे मात्र असं सुद्धा प्रश्न निर्माण झाला असेल. गेम ऑन होत आहे. पहिला चेंडू भूषणचा फुल टॉस होता. झेलची संभावना मात्र त्याच्या वळकाच्या बाहेर चेंडू सीमा रेषा पार होतोय. पहिला दर्जेदार षटकार. तर सुरुवात अतिशय चांगली फलंदाज आपण पाहतोय विक्की भोईर आणि मनोज भोईरच्या माध्यमातून. कारण का विक्की भोईरला मात्र विसरता येणार तो एक केलनी संघाचा अतिशय अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्याच चेंडूवरती मात्र एक्स्ट्रा कवरच्या दिशेने 6 धावांसाठी चेंडू पाठवलाय भूषणचा. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार खूप उंच गेलाय. चेंडू जाईल का बाहेर आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा
दर्जेदार षटकार. थैंक यू सो मच. अतिशय चांगली सुरुवात विक्की बोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण का डावकुरे शैलीचे जे फलंदाज ते मात्र नक्कीच कारणीभूत असतात. इथे मात्र हवेमध्ये जेल दोन षटकार आल्यानंतर मात्र त्याचं उत्तर इथे मात्र भूषणनी दिलेलं आहे. विक्की बोईरला परतावं लागेल मात्र वन मोर बिग विकेट. पहिला धक्का बसतोय तो संघर्ष क्रिकेट संघ केलनी या संघाला विक्की बोईरच्या माध्यमातून. बघा दोन षटकार आल्यानंतर मात्र ज्या वेळेस गोलंदाज भूषणनी जी चतुराईने जी व्हेरिएशन दाखवला गोलंदाजीमध्ये त्या प्रकारे मात्र फसवा एक चेंडू टाकला विक्की बोईरला आणि एक जेल उडवला आपण बघितला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि अतिशय चांगला जेल आपण बघितला कुंदे संघाकडून. संकेतच्या माध्यमातून तो जेल टिपला जातोय. पहिला धक्का बसतोय तो संघर्ष क्रिकेट संघ केलनी या संघाला विक्की बोईरच्या माध्यमातून. विक्की बोईरने ज्याप्रमाणे सुरुवात केली होती 54 धावा असं वाटलं होतं का लवकर सामना हे समाप्त करेल विक्की बोईर. मात्र त्याला थांबवण्याचं काम मात्र भूषणने इथं केलेलं आहे. भूषणचा हा चेंडू लेग बिफोरच्या अपील मात्र इथं अपील उचलून धरलेला आहे पंच कृष्णा केने यांनी. फलंदाज दुसऱ्या गडी बाद होतोय तो केलनी संघाचा. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग फ्रॉम भूषण. बघा क्रिकेट तर यालाच म्हटलं जातं आहे की ज्या वेळेस दोन चेंडूंवरती दोन षटकार आले मात्र त्याच्यानंतर जो कमबॅक केला भूषणने दोन चेंडूंवरती दोन मोठे आदरे दिलेले आहेत ते म्हणजे विक्की भोईर आणि मनोज भोईर जी सलामीची जोडी आली होती ती मात्र त्यांना पवेलियनचा रसा दाखवलेला भूषणने. त्याच्या वेळेस दोन षटकार आल्यानंतर मात्र तिथे आपण बघितलं अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती भूषणच्या माध्यमातून. दोन विकेट इथे मात्र प्राप्त केलेले आहेत. बघा 54 धावा काढायच्या त्यावेळेस मात्र सुरुवात अतिशय चांगली केली होती विकेने. मात्र तिथे धावा रोखण्याचा काम भूषणच्या माध्यमातून केला जातोय. कारण का पॉवर प्लेचा षटक आहे त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा नक्कीच येत असं आपण बघतोय टेनिस क्रिकेटमध्ये. ते मात्र सुरुवात केली होती विकी बोईरने. विजय जातोय स्ट्राईक एंडला. चौथ्या स्थानावरती इथे मात्र लीडिंग एज लागतोय. खेळण्याचा प्रयत्न होता. ओ हा इथे बघायचं आपण फलंदाज बाद होतोय धावचितच्या रूपाने. विजय बॅक टू द पवेलियन. आपल्याला संघर्ष पाहायला मिळतोय या पहिल्या दिवसामध्ये. कारण का दुपारचं सत्र आहे आणि इथे मात्र तापमानाचा जर विचार केला तर
अतिशय तापमान इथे मात्र तापलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सामना सुद्धा प्रेक्षकांना इथे मात्र पाहायला नक्कीच आवडेल. दोन बलाढ्य संघ आहेत कल्याण ग्रामीण मधील, आपण पाहतो एका बाजूला केलनी संघ विकी बोईर यांचा संघ आणि त्याचप्रमाणे एका बाजूला पाहतोय आपण तो भूमी इलेवन कुंदे संघ. तर आज सुद्धा मित्रांनो आज 8 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. आज पुलेचा आपण बघितलं तर 8 संघांचा इथे मात्र समावेश झालेला आहे. पहिला उद्घाटनीय सामना बघितला आपण तो म्हणजेच सागर सुरेशी रायते यांचा संघ त्यांच्या विरुद्ध गावदे कांबा संघ मात्र खेळला होता आणि कांबा संघावर मात्र दारुण पराभव केला तो रायते संघाने. जाऊया मॅच कडे. इथे मात्र लॉफ केलेला आहे चेंडूला लॉंगच्या दिशेने मात्र तिथे आउटफुट खराब आहे आणि एक धाव. वा बघा सात नशिबाची सात किती आहे ती कुंदे संघासाठी. फलंदाज अजयला असं वाटलं सर, फलंदाज आपण पाहतोय राकेशला असं वाटलं होतं की हा चेंडू मात्र सीमारेषा बाहेर जाईल चौकारासाठी, मात्र चेंडू आउटफील्ड थोडेसे खराब असल्या कारणाने मात्र चेंडू आतमध्येच थांबलाय आणि एक धाव मिळतोय ती राकेशला आणि धाव संख्या झालेला आहे केलनी संघाची ते आपण पाहतोय ती 13. दोन्ही बाजूने आपण खेळपट्टी ते मात्र खेळाडूंना नक्कीच पाहायला मिळतोय. खडवलेंकडून गोलंदाज शुभम एकमात्र इथं लीडिंग एजले दाखतोय आउटफील्ड तेज आहे चेंडू थांबणार नाही चेंडूचा फाटला करतोय विजय होईल तर मात्र चेंडूचा आणि या चेंडूवरती मात्र 4 धावा येत आहेत ते केलनी संघाला. असं वाटलं होतं की झेल झाला असता मात्र झेल सुटला आणि चेंडू मात्र सीमारेषा लगत गेला 4 धावांसाठी 17 धावांवरती मात्र इथे केलनी संघ पोहोचतोय. आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये शुभम आपण पाहतोय इथे मात्र गोलंदाज खडवले एनकडून एक शुभम पाहतोय आपण या मैदानावरती. तर एक शुभमला आपण शुभम राऊतला पाहू शकता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्याचा आपण सकाळपासून आवाज या क्रीडानगरी मात्र दुमदुमतोय. जो आडिवलीवरून ज्यांना मात्र इन्व्हाइट केलं जातंय आणि अतिशय चांगलं समालोचन आपण त्यांच्या माध्यमातून ऐकत आहोत या स्पर्धेमध्ये. शुभमचा चेंडू लॉफ केलेला आहे अतिशय एकटा स्टॉक आहे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि सुरेख जल टिपला जातोय अजून एक धक्का बसतोय तो संघर्ष क्रिकेट संघ केलनी या संघाला. तर चौथा धक्का बसतोय अजयच्या माध्यमातून अजय भोईर ज्याच्या फटक्यामध्ये आपण बघितलं तर नक्कीच अतिशय चांगला फटका होता मात्र एलिव्हेशन तेवढं चांगलं नव्हतं टायमिंग जुळलं नाही मात्र बॅट आणि चेंडूचा तेवढं चांगलं झेल टिपला जातोय कुंदे संघाकडून. भूषण शेलार आपण पाहतोय ज्यांनी पहिला षटक इथे मात्र हाताला होता पिवनच्या षटकामध्ये आणि भूषणने फक्त 12 धावा खर्च केले होते आणि 3 मात्र मेन जे सफलता होते ते मात्र प्राप्त केलेत. शुभमला आपण पाहू शकता इथे मात्र राईट अमर द विकेट पंच आपण पाहतोय प्रदीप दलवी यांच्या माध्यमातून इथे मात्र लेग बिफोरच्या अपील केली जातोय पंचांनी अपील उचललेला आहे बोट आकाशामध्ये अजून एक गडीबाद होतोय केलनी संघाचा वन मोर बिग विकेट. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग काय गोलंदाजी केली जाते कुंदे संघाकडून. आतापर्यंत जर बघितलं तर फक्त धक्के दिले जात आहेत ते केलनी संघाला. ज्यावेळी सुरुवात केली होती असं वाटलं होतं का विकी भोईर हा सामना लवकर संपवेल
ज्यावेळी सुरुवात केली पहिल्याच चेंडूपासून, मात्र त्या धावांना मात्र लगावून लावण्याचा काम या दोन गोलंदाजांनी मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये केलेला आहे, भूषण शेलार आणि शुभमच्या माध्यमातून। तर इथे मात्र लेडी गेज लागतोय, अजून एक जेल टिपला जातोय, इथे मात्र धक्क्यावर धक्के बसतात ते केलनी संघाला, आल्या आल्या मात्र मागे परतावं लागते ते फलंदाज आपण पाहतोय जयेशला। सर मयूर आउट होते, बाद होतोय। बघा जोरदार टाले झाले पाहिजेत गोलंदाज शुभम साठी, व्हेरी गुड बॉलिंग शुभम। बघा या स्पर्धेमधली आजची दुसरी विकेट हॅट्रिक असेल, पहिली विकेट हॅट्रिक घेतली होती ती रुपेश बासरे रेवती संघाच्या माध्यमातून, आणि इथे मात्र दुसरी हॅट्रिक ज्याच्या नावावर इथे मात्र इतिहास रचला जातोय तो शुभम, शुभम शेलारच्या नावावर अतिशय चांगली गोलंदाजी। मात्र त्यावेळेस धावा 54 काढायच्या, जरी पाच षटकामध्ये 54 धावा असल्या तरी मात्र त्या प्रकारे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय। चौथा गडी सुद्धा इथे मात्र चौथ्या चेंडूवरती विकेट होते, अजून एक। सातवा गडी बाद होतोय केलनी संघाचा मेहलच्या माध्यमातून, आतापर्यंत बघितलं तर तीन जे विकेट झाले ते मात्र शून्यच्या माध्यमातून गडी बाद झालेले आहेत। एक बघितलं तर मनोज भोईर, त्याच्यानंतर मयूर ज्याने एका हातामध्ये अतिशय सुंदर जल टिपला होता आपल्या संघासाठी तो सुद्धा, आणि त्याच्यानंतर मात्र बॅक टू बॅक मेहल सुद्धा इथे मात्र पवेलनचा रास्ता दाखवलेला शुभमने। जर शुभम इथं जर असता शुभम राऊत समालोचन तर त्याला सुद्धा असं वाटलं असं शुभमने काय केलंय या स्पर्धेमध्ये आणि या षटकामध्ये, कारण शुभम सुद्धा मॅच बघत असेल। दोन षटकांचा खेळ समाप्त, धावसंख्या धाव फलकावरती इथे मात्र 17-7 गडी बाद केलनी संघाचे झाले आहेत गोलंदाज भूषण शेलार। ओहो फुलर लेनचा चेंडू होता, पंचांनी इथे मात्र घोषित केलेला आहे चेंडूला नो चेंडू असेल, पंचांच्या माध्यमातून कृष्णा केने 1+1 म्हणजे फ्री हिट असेल या चेंडूवरती, दोन धावा मिळतील। बघा फ्री हिट हा चेंडू फलंदाजांसाठी नक्कीच अतिशय चांगला चेंडू मानला जातो भूषण शेलारचा। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा इथे मात्र फायदा उचलू शकत नाही गोल फलंदाज आपण पाहतोय केलनी संघाचा तो रामदास आणि जयेश। स्ट्राईक एंडला रामदासला आपण पाहू शकता आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता जयेश भोईरला आपण पाहू शकता। आता जी कामगिरी केलेली आहे गोलंदाज भूमी इलेव्हन कुंदे संघाच्या गोलंदाजांनी, ते अतिशय वाखाणण्याजोगी गोलंदाजी आपल्याला कामगिरी म्हणावं लागेल ती कुंदे संघाकडून। भूषण शेलारचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये ठेवला होता, अतिशय चांगला चेंडू, कारण एक धाव मिळेल ती केलनी संघाला, फक्त एका धावेपासून जास्त काही मिळणार नाही, तर या धावा अतिशय महत्त्वाच्या असेल त्या म्हणजेच कुंदे संघासाठी। तिसरा षटक मार्गस्थ आपण पाहतोय, जास्तीत जास्त विचार केला तर ज्यावेळीस गोलंदाजी भूषण शेलारने आताली तर मोठे फटके इथे मात्र मोठे धक्के दिलेले आहेत ते केलनी संघाला, कारण का 54 धावा काढायचे त्यावेळेस मात्र अशा फटक्यांची मात्र मोठ्या फटक्यांची गरज असेल ते केलनी संघाला आपण पाहू शकता जयेश आणि रामदासला। मग जयेशवरती सुद्धा तेवढे त्याच्यामध्ये तुझा तेवढी क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, मग ते फटके आता मात्र मारावं लागेल जर काही ते सामना जर विजय करायचा असेल तर म्हणजे केलनी संघाला। भूषण शेलारचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज जयेश, चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय, एक डॉट चेंडूची समाप्ती होते।
पहिला चेंडू खराब होता, भूषणचा मात्र फ्री हिटवर फायदा उचलू शकला नाही फलंदाज रामदास। इथे मात्र अतिशय सुरेख चेंडू, बघा काय गोलंदाजी पाहायला मिळतोय भूषण शेलारच्या माध्यमातून। ज्यावेळेस चेंडू आतवतोय प्रत्येक चेंडूमध्ये मात्र व्हेरिएशन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते भूषणच्या माध्यमातून। कारण जास्तीत जास्त ब्लॉकमध्ये चेंडू ठेवलेला आहे, जर विचार केला तर आपण 5 चेंडू आतापर्यंत 6 चेंडू आतवतोय, मात्र त्यातला पहिला चेंडू खराब चेंडू होता। ओहो फुलटच चेंडू, पुन्हा एकदा तोच चेंडू, इथे मात्र धावचित करण्याचा प्रयत्न आणि एक धाव मात्र बाईच्या रूपाने दिली जातोय। धाव संख्या, धाव फलकती आपण पाहतोय 22 धावा, अजूनही 12 चेंडू मध्ये 32 धावा काढायच्या आहेत ते केलनी संघाला जिंकण्यासाठी। जर विचार केला तर 16.00 सरासरीने इथे मात्र धावा काढायच्या आहेत, तर 6 चेंडू मध्ये 16 धावा काय एवढे महाग नाही टेनिस क्रिकेटमध्ये जर विचार केला तर। मात्र कुठेतरी मोठे फटक्यांची गरज असेल ती केलनी संघाला इथे मात्र जिंकण्यासाठी, कारण प्रति षटकामध्ये 16.00 इथे मात्र सरासरी नक्कीच राखणे गरजेचे असेल ते केलनी संघाला। तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे, धावसंख्या धाव फलकावरती 22 आपण पाहतोय। भूषणने अतिशय वाकण्याजोगी गोलंदाजी केली, 12 चेंडू मात्र 2 षटक आतले आणि 17 धावा इथे मात्र खर्च केलेले त्या भूषण शेलारने। त्याच्यानंतर शुभम शेलारने सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, 4 विकेट आणि 5 धावा इथे मात्र खर्च केलेले आहेत। तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे, धावसंख्या धाव फलकावरती ती 22। तर जयदीपला इथे मात्र इन्व्हाइट केलं जातोय खडवली एन कडून। आपण पाहतोय चौथ्या षटकासाठी पहिला चेंडू जयदीपचा स्ट्राईकला आपण पाहू शकाल। रामदास बॅट्समन आपण पाहतोय केलनी संघाकडून, कारण का विकेट जे असतात टेनिस क्रिकेटमध्ये ते खूप महत्वाचे असतात। मात्र विकेट पडल्यानंतर इथे मात्र फुल केलेला आहे चेंडूला, खूप उंच हवेमध्ये आहे चेंडूने, अजून एक जीएल टिपला जातोय, धक्का क्रमांक 8 बसतोय तो संघर्ष क्रिकेट संघ केलनी या संघाला 1 मोर बिग विकेट। आणि मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू इथे मात्र जातोय डॉट चेंडू। जयदीपचा सुद्धा जर कौतुक नक्कीच करावं लागेल, कारण का ज्यावेळेस शुभमने आणि भूषणने ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र इथे गोलंदाजी हातवतोय जयदीप, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू मात्र डॉट इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळतोय ती भूमी 11 कुंदे संघाकडून। ओहो पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची कट घेऊन आमच्या समालोचन कक्षाला चेंडू जातोय, सीमारेषा फरार होतय 4 रन्स।
तर खूप वेळानंतर मात्र इथं चौकार पाहायला मिळतोय बॅट्समन आपण बघितलं तर जयेशच्या बॅटमधून. हो इथे मात्र पुन्हा एकदा हुक केलेला आहे चेंडूला ऑन साइडला, चेंडू जाईल का सीमारेषा लगत, व्हाट अ कॅच, फलंदाज बाद, नववा गडी बाद होतो इथे आलोटच्या दिशेने मात्र केलनी संघ. तर नववा गडी बाद होतोय इथे केलनी संघाला लागणारा नववा धक्का जयेशच्या माध्यमातून, ज्याने एक चौकार आल्यानंतर मात्र अतिशय सुरेख जेल टिपला जातोय तो कुंदे संघाकडून. उदेश जातोय नवीन फलंदाज आणि रोहित मात्र स्ट्राईक इनला ऑल आउटच्या दिशेने. आपण पाहतोय एक इतिहास इथे मात्र रचला जाईल का, ऑल आउट होईल का टीम असा सुद्धा प्रश्न असेल. आणि शेवटचा मात्र इथे रोहित सुद्धा बाद होतोय, ऑल आउट होते टीम संघर्ष क्रिकेट संघ केलनी. आणि एक इतिहास मात्र या स्पर्धे मात्र रचला जातोय तो भूमी इलेव्हन कुंदे या संघाकडून. मॅच फिनिश. हॅलो, थँक्यू डीजे. तर अतिशय सामना प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळाला. तिसरी लढत होती भूमी इलेव्हन कुंदे विरुद्ध संघर्ष क्रिकेट संघ केलनी या दोन संघांमध्ये.